मका पिकात डाउनी मिल्ड्यू केवडा रोग। मका पिकावर अनेक प्रकारचे रोग आणि कीटक आक्रमण करतात, परंतु त्यापैकी मका पिकावर येणारा डाउनी मिल्ड्यू म्हणजेच केवडा हा एक मुख्य रोग आहे आणि म्हणूनच या रोगापासून होणाऱ्या नुकसान आणि त्याच्या उपचार पद्धतींविषयी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून शेतकरी या रोगाचं निदान करून योग्य उपाययोजना करून पिकाचं संरक्षण करू शकतील। किमान तापमान 21 ते 33 डिग्री सेंटीग्रेड तर कमाल आर्द्रता 90% आणि सौम्य रिमझिम स्वरूपाचा पाऊस या रोगाचा प्रसार करण्यास मदत करतात। रोगाचा उद्रेक। या रोगाचा प्रादुर्भाव रोपांवर अंकुरणाच्या 12 ते 15 दिवसातच होऊ लागतो। या रोगाच्या सुरुवातीच्या अवस्थेत पानावर पिवळ्या रेषा दिसू लागतात, पानांच्या खालच्या पृष्ठभागावर पांढऱ्या रंगाची कापसासारखी दिसणारी बुरशी आढळून येते, याच रेषा अथवा पट्ट्या नंतर लाल व गुलाबी रंगात बदलतात। रोग झाल्यास बाधित झाडाची पाने दोन्ही बाजूंनी पांढऱ्या कापसासारखी लोकरासारखी दिसतात, ज्यामुळं वनस्पतींमध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया कमी होते, परिणामी वनस्पतींमध्ये अन्न तयार होत नाही, ज्यामुळं रोपे कमकुवत होऊन मरतात। नुकसानीची लक्षणे। हा रोग पिकाच्या उत्पादनात लक्षणीय घट करतो। या रोगात पानांच्या शिरांदरम्यान हलक्या हिरव्या किंवा पिवळ्या पट्ट्या तयार होतात, पानांच्या खालच्या पृष्ठभागावर पांढरी बुरशी आढळून येते, रोगग्रस्त वनस्पतींमध्ये कमी कणसे तयार होतात किंवा तयारही होत नाही। योग्य वेळेतच रोगापासून बचावासाठी आपल्याला पुढील उपायांचा अवलंब करावा लागेल, त्यासाठी पेरणी करताना रोगप्रतिकारक्षम वाणांचा उपयोग करावा, जसे प्रो 345, बायो 9636, पुसा अर्ली हायब्रिड 5, प्रकाश, JH 117, प्रभात, कोहिनूर, ICI 703, PSC 9401, PMZ 2, Seed Tech 2331 यांसारख्या वाणांचीच निवड करावी। जर ही वाणं उपलब्ध नसतील तर बाजारातून रोगप्रतिरोधक असणाऱ्या इतर वाणांचीच खरेदी करावी। पिकांची फेरपालट करावी। रोगाच्या सुरुवातीच्या अवस्थेतच रोगग्रस्त झाडे उपटून जाळून टाकावीत। मका पिकावर हा रोग आढळून येताच पुढील बुरशीनाशकांचा वापर करून रोगाचं रासायनिक नियंत्रण करता येऊ शकतं, जसं पेरणीपूर्वी मेटलॅक्सिल MZ 72% WP 3 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी, किंवा एझोक्सिस्ट्रोबिन 18.2% WW आणि डायफेंकोझोल 11% 4% WWSC 1 मिली प्रति लिटर पाणी, किंवा पेरणीच्या 20 दिवसानंतर 1 लिटर पाण्यात 2 ग्रॅम मॅनगोझेब द्रावणाची फवारणी करावी। तर मग मंडळी, समजलात ना उपाय? करा क्रिश इन सुचवलेला। पीक बघा मग कसं येतंय जोमदार, मका दाणेदार। फसल से जुड़ी अधिक जानकारी के लिए कृषि ई ऐप को इंस्टॉल करें और हमारे यूट्यूब चैनल को आज ही सब्सक्राइब करें। कृषि ई ऐप इंस्टॉल करने के लिए QR कोड स्कैन करें।